नावर रक्षक म्हणून भेटली जाते आपल्याला. आणि जपलेल्या माझ्या तमाम माथाडी मराठी बांधवांनो बहिणी आणि माता, पहिल्या प्रथम मी आपल्या समोर आलेलो आहे आणि आलो तो सुद्धा उशिरा आलो. तसा एकूण उशिराच आलेलो आहे, पण आज जो काही उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या आणि मुख्यमंत्री महोदय आपली माफी मागतो. कारण राज्याचे मुख्यमंत्री येऊन बसलेत आणि मी उशिरा बसलोय हे न प्रश्नासारखं आहे, आणि म्हणून मी आपल्या सर्वांची माफी मागतो. नरेंद्रजी आपल्या भाषेने थोडंसं ऐकलं, खरं म्हणजे मला एक फोटोग्राफरने आजचा फोटो मला द्यायला पाहिजे, कारण एका बाजूला नरेंद्र आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र आहे आणि दोघांच्या मध्ये मी आहे. हा एक भावनिक सोहळा, अनेक आशा अपेक्षा या व्यक्त केल्या जातात. त्याच्यानंतर आजपर्यंत जी काही वाटचाल झालेली असते त्याच्याबद्दल एक समाधान असतं, काही गोष्टी राहून जातात त्याच्याबद्दल खंत असते. मग अशी अण्णासाहेब आणि बाळासाहेब यांच्या गुणानुबंधाचा आणि स्नेहाचा उल्लेख केला, मला आता आंदूरचे अण्णासाहेब वाटतात. कारण तो जो काळ होता तो एक लढाईचाच काळ होता, संघर्षाचा काळ होता, संघर्ष हा नेहमीच होता. पण विशेष म्हणजे बाळासाहेब आणि अण्णासाहेब या दोघांनी मुंबईत महाराष्ट्रामधल्या मराठी माणसामध्ये तू संघर्ष करू शकतो हा आत्मविश्वास जागवला. त्या ठिकाणी आपण बोलत आहे खरंय की संघर्ष हा करावा लागतो, त्याच्यासाठी नेता लागतो, पण संघर्ष करण्यासाठी तू पहिला करू शकतोस संघर्ष, तुझ्या ही ताकद आहे. नुसतं माथाडी म्हणजे पाठीवरती जगाचं ओझं वाहणारा काही एखादं दूर ढोर किंवा प्राणी नाही, त्याला सुद्धा पाठखाणा आहे आणि तो सुद्धा ताठ पाठखाण्याने जगला पाहिजे, जगू शकतो हा आत्मविश्वास या दोघांनी आपल्याला दिला. दुर्दैव असं की शेवटी नेता आम्ही सुद्धा नेते आहोत, सगळेच नेते वापरत होतात, पण आपल्या कामगारांची किंवा आपल्या अनुयायांशी प्रामाणिक राहणारे नेते, जो उल्लेख मगाशी आपण केला 22 तारखेचा मोर्चा, त्याच्यानंतर 23 तारखेला दुर्घटना घडली. का घडली? जे वचन मी दिलेलं आहे, जो मी शब्द दिलेला आहे, तो शब्द मी पाळू शकत नसेल तर मी नेते म्हणून मिरवणूक काय असणार? आणि मग तो जो काही निर्णय अण्णासाहेबांनी घेतला तो जर का त्यांनी घेतला नसता आणि बाळासाहेब आणि अण्णासाहेब एकत्र आलेलेच होते, तर या महाराष्ट्र राज्याने पहिला माथाडी कामगार मुख्यमंत्री झालेला पाहिजे असता. आणि राज्य तुमचं आहे, आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की उद्याची निवडणूक आम्ही जिंकणार, महायुतीचं राज्य येणार म्हणजे येणार, सत्ता येणार म्हणजे येणार, येणारच. आणि नुसतं येणार म्हणून येणार नाही, आणणार तुम्ही आहात, तुम्ही आहात आणणार. आजपर्यंत तुम्ही नुसती ओझी वाहत आला, त्याच्यात करायची शशिकांनी मी कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, कारण आता शिवसेना भारतीय जनता पक्षात अनेक लोक येत आहेत. आणि मग अशी आपणच सांगले की मी पूर्वी शिवसेनेत होते, तुळशी आवक जावक चालते, येणं जाणं चालतो, मी तर म्हणतो आज तुला बरोबर नाही. तर मी कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा दोष देत नाहीये, पण अशा अपेक्षांच्या एका स्वप्नाखाली जशी तुम्ही बाकीची ओझी वाहता तशी सरकारची सुद्धा नुसती ओझी वाहू नका. तुमच्या हक्काचं सरकार आलं पाहिजे, तुमच्या हक्काचं सरकार आलं पाहिजे. आणि मला खरंच हे जे काही घराणं आहे, तुम्ही शिवाजीरावांचं भाषण ऐकलं, अण्णासाहेब तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेले असाल त्यांचं नेतृत्व, मी खरंच सांगतो मी काही त्याचं नेतृत्व काही भाषेत ऐकलेलं नाही, मी तेव्हा अंदूरचं आठवत असं त्यांना पाहिलं होतं तुम्ही आलेलं. पण नरेंद्रजी तुम्ही सुद्धा त्याच ताकदीने लढवा, मी लढवया पित्याचा लढवया पुत्र आज तुमचं नेतृत्व करतो. आणि कालच्या लोकसभेमध्ये जर का थोडं आपण आधी निर्णय घेतला असता तर आज तुम्ही खासदार म्हणून निघत असतील, खासदार बनून दिली जातो ते आपलं स्वप्न आहे, ते काय सोडत नाही स्वप्न. लगेच साताऱ्याचे राजवंश कधी तुला असं काही नाही, पण नरेंद्र खासदार करायचं स्वप्न आहे. आणि नाहीतर नुसतं तुमचा वापर करून घ्यायचा. आणि मी नेहमी विचार करतो की सगळी दुनिया सगळी उभी राहते,
मुलांच्या इमारती उभ्या राहत आहेत, घर संकुल उभी राहत आहेत, गोदी मध्ये काम चालू आहे, इकडे काम चालू आहे, तिकडे काम चालू आहे, इतरांचे सगळे इकडे उभारण्यात आहेत तुम्ही लोक, सगळे मोठमोठे इमारती उभारून उभ्या करणारे त्यांची गोदी वाढत तुम्ही लोक, आणि तुमच्या हक्काचं धन नाही. चंद्रकांत बालाजी बोलले दादा तुम्ही गिरणी काम करायचं बोलले, तो सगळा काळ हा सगळा तुम्ही भोगलेला आहात, तुम्ही पाहिलेला आहे. नेतृत्व चुकलं तर कशा कामगारांची दशा होते, कशी दशा होते हे आपण बघितलं. एक निर्णय चुकला, किती टाळायचं, किती काय करायचं, हे जर का चुकलं तर संपूर्ण कळवळ ही खतम होऊन जाईल. आणि म्हणून मला नरेंद्रजी तुमचं खास कौतुक एवढं करायचं आहे की 50 वर्ष झाली, 50 वर्ष झाली तरी सुद्धा ही चळवळ, हा आखाडी तुम्ही हा जो काय फुलांचा हार आम्हाला दिला त्याच्यावर काय टवटवीत तुम्ही आणि ताजा ठेवलेला याला म्हणत नाही. नाही तर स्वतःच्या पोळ्या भाज्याचे आणि मग बघू रे नंतर बोलू, तसं नाही. आज मी इथे आहे, देवेंद्रजी आहे, शशिकांतजी तुम्ही ठीक आहे, आपले राजकीय काही मतं असतील, मतं भिन्नता असेल जरूर असावी, पण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही संस्कृती आपल्याला मतं मांडायला देते, पण सुडानी वागण्याला कुणी कोणाचं माफ करत नाही. म्हणून आम्ही कोणीही कोणाची सुडानी वागणार नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अशी रीती सुद्धा बाकी अनेक पक्षाची लोक आहेत यावीतच. आणि माझ्याकडनं आहे, देवेंद्रजींकडनं तुम्हाला शब्द आहे, अरे ज्या एका चळवळीसाठी, ज्या एका एकजुटीसाठी स्वतः शिवसेना प्रमुख आणि अण्णा साहेब मराठी माणसाची एकजूट झाली पाहिजे, त्या एकजुटीला शिवसेना प्रमुखांचा पुत्र न खाऊ शकेल. उलट तुम्ही तर वागणं का आहात, तुमच्या ताकदीवरती आणि तुमच्या हिंमतीवरती हे राज्य चाललं पाहिजे, आणि तसं ते चालणार. म्हणून आजपर्यंत कधी मी शिवसेना म्हणून एक तुमची जी काय चळवळ सुरू आहे त्याच्यामध्ये तंगड्यात तंगड झाल्याचं पाठ केलं नाही, करणं नाही. आणि आता तर तुम्ही सोबत आलेलाच आहात, तुम्ही आलेलाच आहात. ही ताकद जी काय आहे, ही भरपी ताकद आहे, ही जी भरपी ताकद आहे. शिवरायांनी सुद्धा जे काही सगळे आमका पकड जाती जमातीत विखुरले गेलेले मराठी मराठे हे एकवटलेले आहेत, तसे जर का सगळे पुन्हा त्या 80 वर्षांनी एकवटत असतील आणि हातात भगवा घेत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि ही जी माती आहे ती नेहमी आपण असंच सांगतो की महाराष्ट्राची माती ही देशाला दिशा देते, ते दिशा देण्याचं काम हे सगळं आपण म्हणून करूया. 50 वर्ष झाली, 100 वर्ष होतील, 150 वर्ष होतील, पण मी एका वेगळ्या अर्थाने बोलतो, तुम्ही फक्त माथाडी कामगार कामदार राहता कामाने तुम्ही मालक सुद्धा झाले पाहिजे, तुम्ही मालक सुद्धा झाले. किती दिवस तुमचं ओझी वाढ तुमच्या पिढ्यानपिढ्यानुसार एक पिढी आपलं ओझं पुढच्या पिढीवरती देणार नाही, बस आता बाकीचे जसं करतात की ओझं आपल्यावरती टाकतात आणि बंगले स्वतःचे बांधतात, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा तुमच्याही मनात आला पाहिजे की मर मरतोय पण माझ्या पुढच्या पिढ्या आहेत त्या आता कागदपत्र सुद्धा मी करू देणार नाही, त्यांचे स्वतःची हक्काची घरं ही माझ्या महाराष्ट्राच्या माझ्या राजधानीमध्ये असलीच पाहिजे. आणि आम्ही पूर्ण ताकदीनेच तुमच्या सोबत आहे, बघू कोण मध्ये आलोय बघू कोण आलोय. आणि त्याकरता ही जी काय सगळे एकजूट आहे, मग अशी नरेंद्र सांगत होते की साहेब इकडे जमले तिकडे जमले म्हणजे गर्दी खूप आहे, म्हटलं आहेच, त्याच्यामध्ये काय आमच्या मनात कुठेही प्रश्न नाही. आणि आज आम्ही आलोय ते तुमच्या आणि सगळ्यांच्या प्रेमाचं घर आलेलो, तुमच्या प्रेमाचं घर आलेलो हे प्रेम हे दोन्हीकडनं असंच राहील अशी ग्वाही घेतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय गुलाबराजी.